नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेशच्या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जो काल व्हिडिओ टाकला होता की मेघा भरतीचं जे टेंडर आहे ते ओपन होणार होते सोळा तारखेला म्हणजे आज तर त्या संदर्भामध्ये जी न्यूज आहे ते आपण घेऊन आलो आहे सर्वप्रथम हेल्पिंग गणेशवर आपण ही न्यूज बघतात अशाच प्रकारच्या मागेसुद्धा आपण न्यूज सर्वप्रथम बघितल्या असेल इथून पुढे सुद्धा हेल्पिंग गणेशवरच सर्वप्रथम न्यूज तुम्ही बघणार आहेत तर जाणून घेऊन मित्रांनो नेमकी ह्या जे आज सोळा तारखेला होणार होतं म्हणजे आज होणार होतं नेमकं काय झालं आहे तर बघा मित्रांनो तीच माहिती घेऊन तुमच्यासमोर मी हजर आहे तर महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महाराष्ट्र शासन अंतर्गत जी महा आय टी विभाग आहे तो त्याचं हे नाव आपण बघू शकता तर टेंडरचं टायटल काय होतं मित्रांनो इम्पॅनलमेंट ऑफ सर्विस प्रोव्हाइडर फॉर द ओ ओ एम आर बेस्ड एक्झामिनेशन मॅनेजमेंट सिस्टीम फॉर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच निवड करायची आहे सर्विस प्रोव्हायडरची कंपनीची निवड करायची आहे जे ओ एम आर बेस्ड एक्झामिनेशन घेईल कोणासाठी तर महाराष्ट्र शासनासाठी ओ एम आर म्हणजेच ऑफलाईन एक्झाम होणार आहे तर टेंडर कधी जा पब्लिश झालं होतं म्हणजे टेंडर कधी प्रकाशित झालं होतं तर बघा मित्रांनो तेरा मार्च दोन हजार वीस म्हणजे जवळपास एक महिना उंग्याला टेंडर निघलं होतं तर आजचा काय विषय मित्रांनो आजचा विषय की एक्सटेन्शन ऑफ इम्पॉर्टंट डेट्स म्हणजेच डेट वाढवण्यात आलेले मित्रांनो जे आज जे टेंडर ओपनिंग होणार होतं जे कंपनीचे नाव समोर येणार ना होते ते आता वाढवण्यात आलेले मित्रांनो तर बघा आता नेमकं कधी ह्या कंपनी आपल्याला माहीत पडेल तर बघा तर बघा नंबर एकमध्ये अ लास्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ प्रोपोझल इन रिस्पॉन्स टू आर एफ पी नोटीस जी लास्ट डेट हे प्रोपोजल रिसिवड करायचं त्याची डेट ही वीस एप्रिल पाच वाजेपर्यंत आहे आणि डे टाईम अँड प्लेस ऑफ ओपनिंग ऑफ टेक्निकल प्रपोजल्स रिसिवड इन रिस्पॉन्स टू द आर एफ पी नोटीस ते एकवीस एप्रिल दोन हजार वीस ॲट फाईव्ह पी एम म्हणजेच एकवीस तारखेला आता आपल्याला कळेल की नेमकं कुठल्या कंपन्या इच्छुक होत्या आणि कुठल्या कंपन्याचं प्रपोजल हे पास झालेलं आहे आणि कुठल्या कंपन्या आपली एक्झाम घेणार आहे आता हे करणार आपल्याला एकवीस तारखेला पाच वाजे नंतर कळेल मित्रांनो ही महत्त्वाची न्यूज होती काही काही गोष्टी याच्यामधल्या आर पी एफ नोटीस ह्या त्या आपल्याला त्याचे लॉंग फॉर्म माहीत नाही नेमकं काय आहे परंतु एवढं निश्चित सांगू शकतो मित्रांनो की जे प्रपोजल आहे म्हणजे ज्या कंपन्या आता आलेल्या आहेत त्यांचं फायनलायझेशन होण्याचं काम सुरू आहे ज्या काही पाच आणि सात तारखेला मीटिंग झाल्या होत्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग झाल्या होत्या त्याच्यामधून ज्या काही कंपन्याची निवड करायची आहे त्या कंपनीची निवड आपल्याला एकवीस एप्रिल दोन हजार वीस पाच वाजेनंतर कळेल ही खूप महत्त्वाची न्यूज होती त्याच्यामुळे मित्रांनो कोरोनाचं संकट जरी असेल तरीसुद्धा महा आय टी हा महाराष्ट्र शासनाचा विभाग एक्झाम कंडक्ट करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे ते संपूर्ण तयारी करून ठेवणार आहेत जे काही कोरोनाचं संकट गेल्यानंतर लगेच आपले एक्झाम स्टार्ट होतील नेमके आता कोरोनाचं संकट किती दिवस राहील त्याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहे मित्रांनो तर निश्चित ही तुमची साठी एक महत्त्वाची न्यूज होती आणखी एक महत्त्वाची महत्त्वाची न्यूज तुम्हाला सांगायची मित्रांनो ती सुद्धा बघा तर बघा मित्रांनो आपण माहीतच आहे तुम्हाला पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आपण घेऊन आलोय ज्या प्रकारे आपण न्यूज सांगतो सर्वप्रथम खऱ्या न्यूज सांगतो त्याच प्रकारची टेस्ट सिरीज स्वतः निर्माण केलेली खरी कोणाची कॉपी पेस्ट केलेली नाही आहे आणि अत्यंत संभाव्य अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर सोबतच मागच्या पॅटर्नचा आढावा कसा पॅटर्न राहील त्या अनुषंगाने मी स्वतः तयार केलेली ही दहा फुल साईज टेस्ट मी तयार केली ती शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला ह्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपल्या ॲडमिशन सध्या ओपन आहेत वीस एप्रिलपर्यंत आपले हे ॲडमिशन ओपन राहील लवकरात लवकर आपले ॲडमिशन करून आपली सीट एक बुक करून ठेवा मित्रांनो तर अत्यंत महत्त्वाची सीट ही सिरीज होणार आहे आपल्या चॅनलची स्वतः निर्माण केलेली आहे मित्रांनो मी तर निश्चित आपल्याला याच्यानंतरचे सुद्धा जे काही माहिती टेंडरबाबत कंपनीबाबत असेल सर्वप्रथम हेल्पिंग गणेशवर तुम्ही बघणार आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक लाईक द्यायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार